पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की मित्रांनो, पाऊस जरी लांबणीवर असला त्यामध्ये काही गॅप्स आहेत, जेव्हा तुमच्या सोयाबीन सोंगायला येतील तेव्हा नक्कीच कमेंट करा की कुठल्या भागात सोयाबीन असं लवकर सोंगायला आले आणि त्याचं नियोजन कसं करायचंय, किंवा 4-8 दिवस आपण थांबू शकतो काही देखील आपले देण्यात येईल. पण तारीख ध्यानात ठेवा, 12 पासून पावतीचा प्रवास सुरू होतोय आणि 16-17 त्याचं रुद्ररूप धारण होते काही काही ठिकाणी. तर रुद्र हा मुसळधारच राहणार नाही असं काही नाही. पण ज्यांच्या भागांमध्ये जसं की आपण मराठवाड्यातल्या काही भागांना अजूनही व्हेरी कोल्ड आहेत अंबड सारख्या भागांमध्ये, अशांची लवकर जी इच्छा पूर्ण होणार आहे, माजलगाव डॅमची इच्छा पूर्ण होणार आहे, येलदरीची होणार आहे, जायकवाडची जवळपास पूर्ण झालीच आहे. त्यामुळे काळजी करू नका. तर मान्सून जून मध्ये चाललेला आहे, आता इथून पुढे परतीचा मान्सून सुरू होत असतो, म्हणजे मोसमी वारे 3 महिने आपल्या नैऋत्यकडनं ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि नंतर ईशान्येकडनं ऍक्टिव्हिटी दाखवत असतात. आता पोळ्यापासून सहसा किती 4-8 दिवसाला परतीचा मान्सून हा ऍक्टिव्हिटी दाखवतच असतो आणि काही अडथळे असल्यामुळे तो लांबतो देखील. पण यंदाचं पोषक वातावरण पाहता 12 तारखेपासून ही ऍक्टिव्हिटी मध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता दाटे आणि 12 तारखेनंतर याचा प्रभाव सुरुवात करेल 12 तारखेला. पण कोणत्या जिल्ह्यातून सुरुवात करेल असा अंदाज? तो जिल्ह्यातून नसतं सुरुवात करत, तो राज्यातून सुरुवात करत असतो. हा, राजस्थानमधून सुरुवात करेल, महाराष्ट्रामध्ये तो 12 पुढे येईल आणि 16-17 पर्यंत आपल्याकडे परतीचा प्रभाव चांगला वाढत जाईल, म्हणजे 12 पासूनच तो सुरुवात करणार आहे. आणि ज्यावेळेस मोसमी वारे परतीचा प्रभाव सुरू करतात त्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये पावसाच्या जे फळ्याच्या फळ्या दिसतात लो प्रेशर त्या निघतात. बंगालच्या उपसागरात पुन्हा एक लो प्रेशर खूप खतरनाक येते या पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा. हे गेल्याच्या नंतर पुन्हा आठवड्यानंतर ते येते, म्हणजे 14-16 येईल बघा ते 15-16 काळामध्ये खूप पाऊस आहे. आता शेतात आहे, आता हे 2-3 दिवस ऑक्टोबरच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आता हे पाऊस सुरू होणार आहे. 1 ते 5